ठाणे ते दिवा या दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं आज लोकार्पण करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा सोहळा ऑनलाईन पार पडेल. जलद धीम्या लोकल गाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रत्येकी 2 मार्गिका उपलब्ध होणार असून यामुळे विना अडथळा लोकल वाहतूक सुरू असेल. या मार्गावरती 36 लोकलच्या नव्या फेऱ्या सुरू होतील. यामध्ये 34 एसी लोकल तर 2 सामान्य लोकलचा समावेश असेल. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्ड एसी लोकलचं भाडं कमी करण्याच्याही विचारात आहे. अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अक्षय, दुपारी 3:30 दरम्यान हे उद्घाटन केलं जाईल, पण उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रवाशांना काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे का, अंदाज आहे का? प्रवाशांना दिलासा मिळणारच आहे, कारण की नवीन 36 फेऱ्या या वातानुकूलित आणि साध्या लोकलच्या सुरू होणार आहेत. मी सध्या ज्या ठिकाणी आहे तिथे या सगळ्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ही नवीन एसी लोकल आहे, जी एसी लोकल आता पूर्णतः सजवण्यात आलेली आहे आणि याच एसी लोकलचं काम सध्या कळवा कारशेडमध्ये सुरू आहे. ही एसी लोकल जी आहे तीच दिवा या स्थानकातून सोडली जाणार आहे. या एसी लोकलला पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री दोघेजणं हिरवा कंदील दाखवणार आहेत, हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर या एसी लोकलच्या फेऱ्या आजपासून सुरू होणार आहेत आणि त्यांच्या फेऱ्यांची वाढ जी आहे ती आजपासूनच्या वेळापत्रकामध्ये करण्यात आलेली आहे. आतापर्यंत ज्या एकूण एसी लोकलच्या फेऱ्या होत्या मध्य रेल्वेवरच्या त्या केवळ 10 होत्या. कल्याण ते CSMT या स्थानकाच्या दरम्यान या फेऱ्या होत्या, आता मात्र त्या वाढून 44 झालेल्या आहेत. त्यामुळे या एसी लोकलमधून प्रवास करायला प्रवाशांना मिळणार आहे. मात्र दुसरीकडे याच एसी लोकलचे जे भाडं आहे किंवा याचे जे दर आहेत तिकिटाचे ते दर देखील कमी करण्याचा विचार हा अंतिम टप्प्यात आहे असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज पंतप्रधान याच क्षणाचा वापर करून किंवा आजच्या या उद्घाटनाचा लोकार्पणाच्या कार्यक्रमाचा वापर करून त्याची घोषणा देखील करू शकतो, कारण की मुंबईकरांसाठी तो खूप मोठा निर्णय असू शकतो. एसी लोकल आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, मात्र त्यांना प्रतिसाद लोकलचा खूप कमी आहे, कारण की त्यांचे भाडं खूप जास्त आहे, त्यांचा तिकीट दर जास्त आहे. आणि जर येणाऱ्या निवडणुका पाहता लोकांची मनं जिंकायची असतील तर एसी लोकलचे दर कमी केले तर याचा खूप मोठा फायदा हा भाजपला होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे कदाचित पंतप्रधान आज या नवीन एसी लोकलच्या दरांची घोषणा करू शकतात, मात्र त्याच्या आधी ज्या एसी लोकलला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे ती एसी लोकल आता सजून तयार झालेली आहे आणि याच एसी लोकलला काही वेळानंतर म्हणजे दुपारी 3 ते 4 सुमारास हिरवा कंदील दाखवला जाईल आणि नंतर ही एसी लोकल जी आहे ती सेवे. सध्या तरी ही तयारी पूर्ण झालेली आहे. रेल्वेमंत्री जे आहेत ते 12:30 मुंबई एअरपोर्टवर उतरणार आहेत, तिथून ते ठाण्याला येणार आहेत बाय रोड आणि ठाण्यावरून ते पुढचा प्रवास रेल्वेने करणार होते, मात्र तो त्यांचा कार्यक्रम जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. थेट आता 3 रेल्वेमंत्री जे आहेत ते ठाण्यातल्या या प्रोग्राममध्ये सहभागी होतील. एकीकडे उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी हे देखील ऑनलाईन असतील, पंतप्रधान देखील ऑनलाईन असतील, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार अशी देखील माहिती मिळालेली आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा जो कार्यक्रम आहे तो आता नियोजित केलेला आहे. काही वेळात त्याची सुरू होते का या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.